खानदा कॉलनी मध्ये नव्याने फॅशन हब हे कपड्यांचे दुकान सुरू झाले आहे। या दुकानाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या हस्ते सोमवारी झाले। राहुल सिंग यांनी सुरू केलेल्या या फॅशन हबमध्ये लहान मुले, महिला आणि पुरुषांसाठी सर्व प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत। या फॅशन हबच्या उद्घाटनावेळी रुपदेव कांडपिळे, पुष्पलता मडवी, सचिन तडफाळे, सुचेता सिंग, सतीश जोशी, किशोर शिंदे, श्रीराम जलाराम मंदिर महिला मंडळाच्या सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी राहुल सिंग यांचं अभिनंदन करून फॅशन हबच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आज आपण तरुण उद्योजक राहुल सिंग यांच्या फॅशन हब या खानदापाळीत नव्याने चालू केलेल्या एक रेडीमेड क्लॉथ सेंटरसाठी आपण इथे आलेलो आहोत आणि त्याचं आता नुकतं उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करतो। या प्रसंगी आमचे मित्र सचिनजी तारफळे असतील, त्यांच्या मातोश्री आमची भगिनी सुचिताबाई, त्याचबरोबर माजी नगरसेविका आणि पनवेलचं एक सामाजिक क्षेत्रात काम असलेलं आमची ताई पुष्पलता मडवी माजी नगरसेविका, त्याचबरोबर तरुण उद्योजक ऋग्वेदजी कानपिळे आणि त्यांचे सर्व सिंग यांचे सर्व नातेवाईक असे सगळ्यांनी मिळून आता या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे। खूप चांगल्या प्रकारे आपण म्हणतो तरुणांना रोजगार नाही, रोजगार नाही, त्यांना नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा स्वयंरोजगार असणं हे आजच्या काळात खरोखर चांगलं आहे आणि तो विचार राहुलने केला। राहुलचा उद्देश मी एक समजून घेतला, बाबा ह्या क्षेत्रात कसा पडला, तो स्वतः सीएचं शिक्षण घेतो आहे आणि सीए होणं हे करत असतानाच त्यांनी हा सुद्धा एक नव्याने उद्योग चालू केलेला आहे। खूप चांगल्या प्रकारे आमच्या सर्वांच्या शुभेच्छा राहतील। हे विचारत असताना त्यांनी सांगितलं का माझा असा मनोदय आहे की कमी नफा जास्त उद्योग आणि जास्त चांगली सर्विस कशी खांद्यातल्या किंवा नवीन पनवेल पनवेलमधल्या लोकांना मिळेल या उद्देशाने त्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे। निश्चित मला या दुकानात आल्यानंतर याचे सर्व पाहणी केल्यानंतर आमच्या सर्वांचं एक हे झालं की चांगल्या प्रकारे हा उद्योग म्हणजे कपड्याचा व्यवसाय आता चालेल। एकंदरीत मटेरियल बघितलं आणि दुकानाची रचना बघितल्यानंतर निश्चितच याच राहुलला यश मिळेल अशी मला आशा वाटते आणि राहुलला पुन्हा शुभेच्छा देताना हेच सांगतो की लोकांच्या ज्या ज्या इच्छा आकांक्षा असतील या उद्योगातून सुद्धा पूर्ण करायच्या आणि तुला पुन्हा शुभेच्छा देतो, कारण तू ह्या वयामध्ये छोट्या वयामध्ये हा उद्योग चालू करण्याचा स्वयंरोजगार चालू करण्याचा हा जो तू उद्देश हा डोळ्यासमोर ठेवून काम करतोयस तुला निश्चित परमेश्वर खूप खूप पुढे घेऊन जाईल आणि असाच कायमस्वरूपी या धंद्यामध्ये स्वतःच तन मन धन लावून लक्ष देऊन हा व्यवसाय करावा। तुला खूप खूप शुभेच्छा। इथे आम्हाला सर्वांना बोलत असतो खूप खूप अभिनंदन, आभार। सर्वांतर्फे महिला मंडळ ज्येष्ठ सर्वांतर्फे आमच्या राहुलला शुभेच्छा। असाच धंदा त्यांनी करावा आणि पुढे जावा। आपण मध्ये गुजरातीच करतात पण आज मराठी मुलगा आणि लहान वयात तो सुद्धा करतो, करून दाखवतोय हे आपल्याला अभिमान वाटावा असा काम तो करतोय आणि त्याला आमच्यातर्फे सगळ्यांतर्फे शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त पुढे जा, एकाचे दोन दुकानं कर आणि दोन्यांचे चार कर असा आशीर्वाद देतोय आणि माझं भाषण सांगतो। आज मी राहुल सिंग आज फॅशन हब हा बिझनेस चालू केला आहे, उद्योग हा चालू केला आहे कपड्यांचा, रेडीमेड कपड्यांचा चालू केला आहे। तर आजच्या या मी आता शिकत असताना माझं कॉमर्स ग्रॅज्युएशन झालं बी कॉममधून, सोबत सी ए करत असताना मी विचार केला की आपण जर उद्योग चालू केला असंच नाही की जर नोकरी असंच करू शकतो, तर आपण उद्योग चालू केला तर यातून पुढे पण आपण हे करू शकतो आणि असं नाही की तरुणांना वाटतं नोकरी करून हे होईल, तर उद्योग पण तुम्ही करू शकता। आणि आज स्वतः मनोज भुजबळ साहेब आपले कमी महानगरपालिकेचे आणि उद्योजक आहेसोबत ऋग्वेद साहेब कांडपे हे देखील इथे उपस्थित राहिले, त्यांच्या वेळात वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद।